राजग्रहाचा हल्ला हा आमच्या शरीरावरचा हल्ला आहे, आमच्या अस्मितेचा हल्ला आहे अशी भावना सगळ्यांनाच वाटली आणि ते वाटणं साहजिक आहे। बाबासाहेबांनी ग्रंथासाठी घर बांधलं हे जगातलं पहिले उदाहरण आहे। 1931 साली त्यांनी राजग्रह बांधायला सुरुवात केली। राजग्रह हा परिसर माटुंगा आणि दादर या परिसरात आहे आणि त्या भागामध्ये त्या भागाला हिंदू कॉलनी असं म्हटलं जातं। रस्त्यावरच बाबासाहेबांचा बंगला आहे कॉर्नरला आणि अतिशय सुरेख त्याची बांधणी आहे। ग्रीक पद्धतीची बांधणी त्या राजग्रहाला आहे। अशा पद्धतीची इमारत हिंदू कॉलनीत कुणाचीही नाही आणि कुठल्याही पद्धतीची नाही, त्यामुळे ती लक्षात येण्यासारखी आहे। बाबासाहेबांनी हे घर बांधत असताना तळमजला हा कुटुंबियासाठी रमाईसाठी आणि कुटुंबियासाठी बांधला, पहिला आणि दुसरा मजला ग्रंथासाठी त्यांनी बांधला। या ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांनी विविध प्रकारची पुस्तकं होती आणि तिथं ते रमत असत। रमाई ह्या बाबासाहेबांची वाट पाहत खाली पोर्चमध्ये पायरीवरून बाबासाहेबांची वाट पाहत थांबत असत। ही अतिशय घटना त्यांच्या पतिप्रेमाची एक द्योतक आहे। रमाई या त्या राजग्रहामध्ये केवळ 2.5 वर्ष राहिल्या आणि 1935 साली त्यांचं निधन झालं मेमध्ये। रमाईंनी हे राजग्रह बांधल्यानंतर तो परिसर जो आहे, जो प्रांगण आहे, तो प्रांगण अतिशय सुशोभित केलेला आहे। ज्या गुंड्यांनी त्या कुंड्या तोडलेल्या आहेत त्या कुंड्या बाबासाहेबांच्या हयातीपासून, रमाईच्या हयातीपासून त्या कुंड्या होत्या। सिमेंटच्या मोठ्या कुंड्या, जवळजवळ 2500 कुंड्या होत्या, फुलझाड होती त्याच्यामध्ये, 2 माणसाला उचलणारे एवढी मोठ्या त्या कुंड्या होत्या आणि त्या कुंड्या त्यांनी फोडलेल्या आहेत। बाबासाहेबांना निसर्गाचं प्रेम होतं आणि म्हणून राजग्रहाच्या प्रांगणामध्ये 2 आंब्याची झाडं होती, 2 फणसाची झाडं होती, 2 अशोकाची झाडं होती आणि प्रचंड अशा कुंड्या होत्या। अशा पद्धतीने त्यांनी आपला राजग्रहाचा बंगला सजवलेला होता, वृक्षवेल्लीनी ते सजवलेलं होतं। खरं तर ही इमारत बांधत असताना बाबासाहेबांनी बँकेकडून लोन घेतलेलं होतं आणि 100 वर्षाच्या लीजवर त्यांनी कॉर्पोरेशनकडून ही जागा घेतलेली होती। तर ती तो लीज, ती 100 वर्षाची लीज भैय्यासाहेब आंबेडकरांनी सोडून घेतली बाबासाहेबांच्या नंतर। पण त्या ठिकाणी असलेली वास्तू जी आहे ती आपणाला नक्कीच प्रेरणा देणारी आहे। राजग्रहाची बाह्य रचना ही ग्रीक पद्धतीची होती। पहिल्या मजल्यावरती 4 असे गोलाकार खांब होते, दुसऱ्या मजल्यावरती 6 गोलाकार खांब होते आणि तिसऱ्या मजल्यावरती म्हणजे शेवटच्या मजल्यावरती 10 गोलाकार असे खांब होते। ही इमारत वेगळी वैशिष्ट्यपूर्ण होती। रमाई जेव्हा इथं राहायला आल्या तेव्हा त्या दर रविवारी पोई बावडीमध्ये परळला आपल्या शेजारणी मैत्रिणीला घेऊन त्या आग्रहाला आपल्या राजग्रहामध्ये घेऊन यायच्या आणि बाबासाहेबांनी बांधलेलं हे जे वैभव आहे ते त्यांना दाखवायचं। राजग्रहाला समोर पोर्च होतं, ते बाबासाहेब कारने आले तर इन अँड आउट अशा 2 मोठमोठ्या त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड होतं, गेट असायचे, ते गेटमधून यायचे आणि छोटे मोठे असे जवळजवळ 6 गेट त्या राजग्रहाला होते आणि त्याच गेटचा वापर ह्या अतिरेक्यांनी केला असावा अशी शंका येते। बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या कर्तृत्वाचं हे फार मोठं राजग्रह हे आपलं ठिकाण आहे आणि आपल्या सगळ्या बौद्ध बांधवांना किंवा देशभरातील जनतेला राजग्रहाबद्दलची आपुलकी आहे। खरं तर अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतात। यामध्ये आपण रमाईंनी जे लावलेलं होतं की त्या रेखीव कुंड्या 25 ते 30 कुंड्या होत्या मला आठवतं, कारण मी 62 साली मुंबईत गेलो आणि बाबासाहेबांचं निर्वाण हे 56 झालं, त्यामुळे मी 6 वर्षातच राजग्रह पाहत होतो। ते परवापर्यंत जात होतो आणि राजग्रहाची स्थिती काही सुधारलेली नव्हती। भैय्यासाहेब आंबेडकरांची परिस्थिती तशी सुधारण्यासारखी नव्हती आणि त्यांना इन्कम बाकीचं काही नव्हतं, त्यामुळे राजग्रह आहे त्या स्थितीत होतं। पण आत्ता आनंदराज आंबेडकरांनी 4-5 वर्षापूर्वी त्याला रंगरंगोटी दिलेली आहे। राजग्रहाला बाबासाहेबांनी जे एक स्वरूप दिलेलं आहे ते ग्रंथालयाचं स्वरूप दिलेलं आहे, कुटुंबाचं स्वरूप दिलं आहे। एक फोटो आपण बाबासाहेबांचा पाहिला असेल की ज्या फोटोमध्ये बाबासाहेब आहेत, रमाई आहेत, भैय्यासाहेब आहेत, मुकुंदराव आंबेडकर आहेत आणि मुकुंदरावची आई लक्ष्मीबाई ह्या आई आहेत।
या अशा पद्धतीने राजग्रहांची ही रचना अंतर्बाह्य अशी होती. अंतर्बाह्य झाल्यानंतर राजग्रह हे लोकांच्या श्रद्धेचं ठाण होतं. कुठेही मुंबईला माणसं गेली आपली समाजाची तर ते चैत्यभूमीवरून राजग्रहाला येत असत आणि राजग्रहाला आल्यानंतर त्यांना ते समाधान वाटत असे की बाबासाहेब इथं राहत होते. अशा पद्धतीनं त्या राजग्रहाची नासधूस केली ही अतिशय गंभीर घटना आहे आणि आमच्या काळजावरती तो एक हल्ला आहे असं मला वाटतं. राजग्रह हे त्यांच्या राजग्रहाच्या समोर एक हायस्कूल आहे. पूर्वी त्याला किंग जॉर्ज हायस्कूल म्हणायचे, आता राजा शिवछत्रपती हायस्कूल असं त्याचं नाव दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब राजग्रहाच्या पुढे हायस्कूल आहे. तेव्हा अशा पद्धतीनं राजग्रहाचं जे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनाच खेद वाटतो. मलाही त्याबद्दल अतिशय दुःख झालेलं आहे. मी प्रत्यक्ष परिस्थिती बघितली आहे राजग्रह कसं होतं आणि अशा अवस्थेमध्ये ते सगळे चित्र मला उभं राहिलं. त्या कुंड्या ज्या फोडल्या त्या 25 कुंड्या होत्या. त्या कुंड्या दोन माणसांनाही उचलणं शक्य नव्हतं पण त्यांच्यावर हल्ल्या करून त्या कुंड्या फोडलेल्या आहेत. तेव्हा हे घातक कृत्य थांबवावं यासाठी शासनानं जेवढं म्हणून त्याला संरक्षण देता येईल त्याचबरोबर चैत्यभूमी आहे ते समुद्राकाठी आहे, तिथं माणसं नसतात किंवा नसतात. समुद्राकाठी असल्या चैत्यभूमी आणि राजगड या दोन्ही ठिकाणी सरकारने संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो. जय देव.